सीएम मला तुमच्याशी बोलायचं आहे विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण महाराष्ट्रातला ज्वलंत विषय सर्वसामान्यांचा विषय आणि त्या विषयाची दाहकता ही महाराष्ट्राभर पोहोचवत असतो आणि त्याच वेळेला थेट मुख्यमंत्र्यांना काही सवाल उपस्थित करत असतो. आजचा ही विषय अत्यंत महत्वाचा आहे. एकीकडे केंद्र सरकार रोजगार भरती संदर्भात वेगवेगळ्या योजना राबवत असताना महाराष्ट्रात मात्र सगळं शांत का आहे हा प्रश्न उपस्थित होतोय. आज घडीला राज्यभरात 10 लाखांपेक्षा जास्त तरुण तरुणी हे नोकरीच्या शोधात असून शासकीय नोकर भरतीची तयारी करते. पोलीस भरती, शिक्षक भरती, परिचारिका भरती, आरोग्य विभाग भरती अशा इतर अनेक विभागातल्या भरत्या या रखडल्या असून लाखो जागा रिकाम्या असताना देखील भरल्या जात नाहीये. राजकीय मंत्री, पुढारी, नेते आपल्या सुडाच्या राजकारणाला गांभीर्यानं घेत आहेत. विद्यार्थ्यांचा कुठलाही विचार करत नसल्यानं इकडे विद्यार्थ्यांचं भवितव्य हे धोक्यात आलंय. बेरोजगार कोट्यवधी आहेत पण परीक्षेची तयारी करणारे लाखो आहेत. ती मुलं परीक्षा द्यायला तयार आहेत पण परीक्षाच्या नियोजनाचा पत्ता नाही, परीक्षाचा पत्ता नाही, निकालाचा पत्ता नाही, रोजगाराचा पत्ता तर दूरच राहिला. या सगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या परीक्षा देणाऱ्या या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं काय आणि मुख्यमंत्री कधी ऐकणार आहेत हाच खरा सवाल आहे. या सगळ्याच्या निमित्तानं आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत औरंगाबादहून सचिन बडे जोडले जात आहेत. सचिन, आपण पाहतोय खरं तर प्रत्येक विद्यार्थ्याचा एक प्रश्न आहे. कुठलीही परीक्षा असली तरी त्यातला वेळ काढूपणा हा आता विद्यार्थ्यांच्या संतापाचं कारण ठरतोय. काय या सांगायचंय विद्यार्थ्यांना, मुख्यमंत्र्यांना? सचिन, पाहिलं असेल की राज्यभरात लाखो विद्यार्थी आहेत, परीक्षार्थी आहेत, जे वर्षानुवर्ष तयारी करत आहेत, मात्र त्यांना त्यांच्या भवितव्याचा प्रश्न जो आहे तो कुठेच सोडवलेला पाहायला मिळत नाहीये. सरकार कुठलंही आलं, येऊन गेलं, मात्र त्यांच्या प्रश्नाचं उत्तर कुणीही देऊ शकलेलं नाहीये. आज लाखो विद्यार्थी आहेत, अभ्यासाची तयारी करतायत, कोरोना काळामध्ये कर्ज काढून त्यांनी अभ्यास केलाय, मात्र त्यांच्या पदरी आज निराशाच पडलेली आहे. कधी कोणती भरती होईल याचं उत्तर त्यांच्याकडेही नाही. आपण थेट त्यांनाच विचारूयात, त्यांचा जो रोष आहे, त्यांचा जो संताप आहे तो कसा आहे, सरकारवर काय सांगाल दादा? बऱ्याच वर्षांपासून तुम्ही तयारी करताय, कोणती तयारी करताय आणि आज काय परिस्थिती आहे, कोणत्या जागेसाठी तुम्ही प्रतीक्षित आहात? सर, 2018 76,000 भरती काढली होती गव्हर्नमेंटने. 2018 भरतीमध्ये त्यांनी आतापर्यंत कोणतीही परीक्षा घेतलेली नाही. दिवसेंदिवस बेरोजगारी इतकी वाढलेली आहे. 4,837 पदासाठी जवळपास 2019-20 या एमपीसीच्या पदासाठी 15,34,000 फॉर्म नुसते आलेले आहे. म्हणजे ही बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चाललेली. तुम्ही जोपर्यंत जिल्हा परिषदच्या परीक्षा ह्या 15 दिवसात डिक्लेअर नाही केल्या, तर मी एक गव्हर्नमेंटला इशारा देतो, आत्मदानाचा प्रयत्न 100% करणार. 25 तारखेची डेडलाईन आहे माझी. तुम्ही 25 तारखेपर्यंत तुम्ही नाही निर्णय घेतला तर 15 दिवसात आम्ही भव्य मोर्चा औरंगाबादमध्ये काढणार आहे. नक्कीच आपण पाहू शकतो विद्यार्थ्यांची मानसिकता आणि आक्रमकता किती गंभीर होत चाललेली आहे. दादा, किती दिवसापासून तयारी सुरू आहे? आई वडील वाट पाहतायत माझा मुलगा साहेब बनेल, मात्र राज्य सरकारचा जो आपण किंवा कुठल्याही सरकारचा जो निर्णय पाहतोय, केंद्र एकीकडे जे भरती करतं त्यामध्ये दोष पाहायला मिळतोय, राज्य सरकारच्या भरत्यांमध्ये घोटाळे होत आहेत आणि तुमचं भविष्य हे घोटाळ्यात अडकले. सर, खरं पाहिलं तर हे नेते आपले सत्ताधारी आता हे लोक आहेत, हे फक्त त्यांचा विचार करतात, त्यांच्याच कामाकडे लक्ष देतात. विद्यार्थ्याच्या सामान्य जनतेच्या किंवा विद्यार्थ्याच्या आडी अडचणी, नोकर भरती विषय असो कोणता असो, यांना त्यांचं तीळ मात्रही संबंध, त्यांना काही घेणं देणं नाही. आता 2016 झेडपीची परीक्षा झाली होती, त्यानंतर तब्बल फडणवीस सरकारने 2019 76,000 भरतीच्या नावाने फॉर्म भरून घेतलेले. ते फॉर्म नंतर कोरोना आला, कोरोनानंतर हे परीक्षा घे आता होणं अपेक्षित होतं, साहजिक अपेक्षित होतं, पण आता परीक्षा हे शासन का घेत नाही, शासनाने मला याचं उत्तर द्यावं. विद्यार्थ्या तळतळात का बघत आहे, विद्यार्थ्या मानसिकता विचार शासन का करत नाही, यांना काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या करावी म्हणून असं शासनाला वाटतं का? शासनाने आम्हाला एकदा सांगून द्यावं की आम्हाला भरती नाही घ्यायची, आम्ही आमचं काही पण करू. येत्या 15 दिवसांमध्ये शासनाने याच्यावर कोणताही ठोस निर्णय नाही घेतला तर शासनाला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. शासनाला वाईट परिणाम भोगावे लागतील. आज एवढी वाईट वेळ विद्यार्थ्यांवर का निर्माण झालेली आहे? दादा, तुम्ही काय सांगाल? आज परिस्थिती एवढी गंभीर आहे, मात्र राज्य सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये. आरोग्य विभाग असेल, म्हाडा असेल, त्यानंतर आपण एवढ्या परीक्षा पाहतोय, पोलीस भरती असेल, फक्त घोषणा केल्या जातात, मात्र पदे निराशाच आहे. काय करावं मुख्यमंत्र्यांनी? हे सरकार बेरोजगाराकडे लक्ष द्यायला तयार नाही. आज एवढ्या मोठ्या जागा रिकाम्या असताना सुद्धा सरकार भरायला तयार नाही. यांना भोंगी, मस्जिद, मंदिर यातच सगळं अडकलेलं. यांचं यायला फक्त राजकारण करायचं, विद्यार्थ्याकडे पाहायला सुद्धा लक्ष नाही यायला. तर त्याला ते परिणाम तर भोगावाच लागणार. ते निवडणूक असो का, मग विद्यार्थ्याची जीव जाणार, ते पण होऊ शकतं. आता एक एक हळूहळू मुलं आत्महत्याकडे वळायलेत, त्यामुळे सरकारला इशाराच आहे की आम्ही आंदोलन पण नक्की करू, आमचा न्याय मागण्यासाठी आम्ही झटत राहू. बऱ्याच दिवसांपासून चाललेली संघर्षाची लढाई आहे, विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत, एवढंच नाही तर आत्महत्याचा इशारा दादांनी दिलाय. म्हणजे राज्य सरकारनं आता तर ओळखून घ्यावं की विद्यार्थ्यांची मानसिकता किती खचत चाललेली आहे.
काय सांगताय तुम्ही? आज एकीकडे वय वाढत जाते, घरच्यांचे प्रश्न देखील वाढत जात आहेत, मात्र राज्य सरकार तुमच्या विषयाकडे गांभीर्याने घेत नाहीये. स्वतःच्या आमदारांना वाचवण्यासाठी एवढे प्रयत्न केले, मात्र गरीबाच्या विद्यार्थ्याचं किंवा गरीबाच्या मुलाचं भवितव्याकडे त्याचं लक्षच नाहीये. काय करायला हवं सरकारला ना? विद्यार्थ्यांसोबत आणि त्यांच्या फॅमिलीसोबत आतापर्यंतचा बघण्याचा दृष्टिकोन तसाच झालेला आहे की हे फक्त निवडणुकीपुरते आहेत. त्यांना त्यांचे खासदार आमदार फाईव्ह स्टार मध्ये कसे राहतील आणि आपली सत्ता कशी येईल यांच्याकडे जास्त कल आहे. यांना पुढशी जर लाज लज्जा कुठे जर वाटत असेल तर त्यांनी विद्यार्थ्यांकडे जे आहे ते पूर्ण लक्ष द्यावं, शेतकरी आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यावं. सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे, खासदार आमदार काय हो, पोरांना जर व्यवस्थित जर हे दिलं तर त्यांचे खासदार आमदार कुठे जाणारच नाही. पण तुम्ही पोरांना जर हे करत असाल, डावलत असाल कुठेतरी, तर मग तुमच्या खासदार आमदार काय? कोणीही राहणार नाही. आमदार खासदारांच्या मुलांनी जर स्पर्धा परीक्षेची तयारी केली असती तर त्यांना ही जाणीव झाली असती, कळालं असतं. मात्र आज आपण जी परिस्थिती पाहतोय, विद्यार्थी संतापलेले आहेत, आक्रमक झालेले आहेत. राज्य सरकारनं आता तरी निर्णय घ्यावा अशी हे मागणी करतायत, मात्र याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाहीत. आपल्यासोबत आणखी काही विद्यार्थी आहेत जे आज गेल्या बऱ्याच दिवसांपासून या ठिकाणी अभ्यास करताना पाहायला मिळत आहेत, ज्यांना मागील बऱ्याच वर्षांपासून ते तयारी करतात मात्र कुठल्याही प्रकारे जागा निघालेली नाही, त्यामुळे त्यांची जी गंभीरता आहे आक्रमकता. सचिन, फक्त या सगळ्याच्या निमित्तानं एकच आवाहन आहे, काही तीव्र भावना समोर आल्या आहेत की आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिलाय. प्रामाणिकपणे सांगतोय आपण, हे सगळे एका पिढीचे जनक आहोत, एका पिढीतनं पुढे जातोय. या सगळ्या परिस्थितीत या विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती आहे, माध्यम प्रतिनिधी म्हणून आपण करूया की आत्मदहनासारखा टोकाचा निर्णय घेऊ नका. सरकारविरुद्ध राग आहे, संताप आहे, त्यासाठी आम्ही माध्यम आहोत, आम्ही तुमच्यासोबत सदैव आहोत. सरकारला त्याचं जाब विचारू आणि वेळेत परीक्षा आणि वेळेत भरती हे घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न नक्की करू. मंगेश जोशी यांच्याकडे जातोय, जळगावहून मंगेश जोशी आपल्यासोबत जोडले जात आहेत. मंगेश, खरं तर ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की असंख्य विद्यार्थ्यांच्या असंख्य परीक्षा, असंख्य परीक्षांचे असंख्य निकाल आणि असंख्य निकालांची ठप्प झालेली नोकर भरती, या सगळ्याच्या निमित्तानं विद्यार्थ्यांचा संताप दिसतोय, काय सांगायचंय त्यांना मुख्यमंत्र्यांना? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलेलं असेल की प्रत्येक विद्यार्थ्याची एकच मागणी आहे की ज्या राहिलेल्या परीक्षा आहेत त्या तरी तुम्ही घ्या, नका नवीन ज्या आकृतीबंधानुसार जागा वाढलेल्या आहेत त्याची परीक्षा घेण्याच्या अगोदर, ज्या 2019 2018 पासून आम्ही फॉर्म भरलेले आहेत, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद असेल, पशुसंवर्धन विभाग असेल, तलाठी भरतीचे असतील किंवा इतर ज्या भरती आहेत त्यासाठी फॉर्म भरलेले आहेत. सरकारला हीच मागणी असणार आहे की लवकरात लवकर पेंडिंग भरती आहेत त्या घ्याव्यात, ही सर्वांकडून मागणी असणार आहे. परंतु सरकार याच्याकडे लक्ष कधी देणार ते पाहणं खूप गरजेचं असणार आहे. तर हे महत्वाचं अपडेट तुमच्यासाठी होतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.